काय गोल्या काय गोल्या काय बड्डे नमस्कार मित्रांनो, आज गोल्याचा बड्डे आहे. जर त्या बारेने आपण चांगलाच बड्डे करतो गोल्याचा, अजूनपर्यंत घरी चांगला केला नाही बड्डे. पण पूर्वीचा केला, पूर्वीचा कोणालाही बघा पण केला. वेटिंग आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज. तू काय सरप्राईज तब्येत नाही ना दिन सब कल आयो आरू तर कच्चामुळे आली म्हणून ती पण दुसरं लग्न करायचं म्हणून टोटली आली. दुसरं लग्न करा कुठे गेलता इतर मी जाऊली गेलता आपण बोलूया माझ्याबद्दल. बरं मला आता वाईट बोलायचं काय तू इकडे ना घेतो तिकडे राग येतो यार. मित्रांनो विषय असा झालाय, मुद्दा सांगतो तुम्हाला, तुम्हाला एक सप्लाय दाखवतो, जादू दाखवतो. कॅमेरामॅन तिकडेच कॅमेरा राहू दे, तिकडेच राहू दे कॅमेरा. असं ते. तर मित्रांनो कमेंट करून सांगा ही कोण आहे. जर ओळखलं नाही, जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला 100 रुपये मला द्यायचे. तुम्ही सगळ्यांना काय सांगितलं की मला 100 रुपये तुम्ही मला द्यायचे म्हणलं. काय म्हणाल मी काय म्हणाल. बर बिग वनच सलमान भाऊ आतारवे आलेले आहेत बघू शकता. ज्याने की आपण यांच्या पैसे गेल्या वर्षी नाही माझ्या पटेल काय केलतो अन्नदान केलं तर ह्या बारीने सुद्धा आपण गोळ्याचा अन्नदान करणार आहे. उदीच्याला तर चला मित्रांनो आपण केक कप. मला माहित आहे की गोळ्या इकडे आहे. दिदी आली भरपूर दिवसातन इच्छा होती मग आमच्या दोघांची बोलू आणि अचानक अशी भेट झाली दहा आडीत सरप्राईज दिला यांनी आम्हाला. पण सॉरी बरं का जरा मला यायला वेळ झाला आणि तुम्ही गाडी बसली होय गाडीतच बसले ना तिथं जाऊन द्यायचं काय करायचं नाही द्यायचं ना जाऊन द्यायचं तिथं द्यावायचं कॉलेज मी शाळा कन्नड मध्ये मला सांगा बायकोला ये म्हणजे मला बायकोला येड म्हणायचं काय म्हणायचं येड मारती येड मारती कान झाडल माझी येड मारती कान झाडती म्हणून ती या इकडं मी जर म्हणलं येड मारती तिकडं म्हणलं कान झाडती तुमचे एक डायलॉग मारा माझ्या मस्त वेगळी तुमच्या नवऱ्यावरून कन्नड मध्ये एक स्पेशल डायलॉग म्हणून येणार नाही पहिला नवरा येणार म्हणते मी काय म्हणजे नवरा येणार म्हणते काय म्हणते तुला काही बसली वारे बोलले ते फॉरेनची काळी पाटली नाही म्हणजे आपण काळी पाटली फॉरेनची काळी पाटली नाही थांबा जरा आणि फॅरलोर घेऊन द्यायला दिला आता आपण दोघं आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं तू काय करत आहे कन्नड शिकायला लागलो या शिकायला लागलो दुसरं लग्न करायच्या वेळेस शिवाय एक मराठी सांगतो मी शिकवतो मी मराठी शिकवतो तुम्ही कन्नड मध्ये ट्रान्सलेशन करा. हे कुमार मला आज माझ्या मागे
फांगी लागा जसं नाही पूजाला जो बडे बात करत बीच में छोटे नाही बोलते म्हणजे छोटी आहे का आता तुम्ही करा पोळ मला छोटी मी काय म्हटले सांगाय त्या दिवशी कुठल्या पोरी बरोबर गाडी फिरत होता सांगाय पोरी बरोबर ना फिरत होता माग बसवलेली पिवळा ड्रेस घातलेला तिनं दुसरी मी दुसऱ्या गाडीवर मागत होती कोण नव्हतं माझ्या गाड सलमान भाई तुम्ही असं बोलले पण राव तब्येतीने बोलतोय तुम्ही सगळीच फसला काय फसला नाही कोण कार मध्ये ना तुमच्या राहणं चालू आहे आम्ही तुम्ही खोटं बोलणार आपण एक दोन तीन दिवस सोल कर आणि माणूस काय म्हणतो माहिती का इकडून आल ती बुलेट वर आमच्या राहणं चाल ती बुलेट वर तुम्ही असं काय बोलला सांगा असं का बोलला काय द्याचा तुम्ही माझ्या काय जायला लागलं कुठे काय काढून दाखवतो पडले आता बायकून दिले मी काल तर बरा हे कुमार या इथे बरं ऐका म्हणतात बरं ऐका हे कुमार हे इथे कुमार बाय कुमार बाय कशी बोलायला लागले बाई तर म्हणला होता ते पण खाल्लं केक कापूया केक कट मारू द्यायची नाही पूर्ण ताई केक कट कसा मारायचा बर हा कट कट कसा मारायचा आपण केक कापूया काय म्हणून कुमारचं कलर मध्ये नाव घ्या म्हणजे कसलं नाव घ्या ही काय काय दा पूजाचं नाव घ्या तू त्यात माझा काय फायदा असं तुम्ही घ्या कुमारचा अगं नवीन जोड पाय थांब जरा काय झालं टाकू लागतं का मग कस काय ओळखा म्हणजे काय ओळखता तुम्ही टाकू तुझ्याला कस काय ओळखत बरं आता नाव घ्या मला नाव ऐकायचं पूजा मी काय जेवण करत नाही कन्नड मध्ये घ्या तुम्हाला काय नाव घेऊन दाखवू नाव घ्या ही काय काय आणि नाही आलो मी हो दाखव म्हणून आपली प्रश्न आहे तुमचा काय फायदा आहे मत बोल लाईट लावली जरा मोठी बॅकग्राऊंड लावून केक काय लागला तुमचं नाव घ्या लावलं जेवणार पण तुमचं नाव घ्या लावलं की यांना मी एवढं लांब कन्नडमध्ये झोपेत पण विचारलं मला असं दोन वाल पडा दिल्या असतं तर मी फोन म्हणत गेलो असतो बरं झालं तुमचा काय फायदा मला मी गावलो असतो सांगितलं की खाय नाही तर मित्रांनो अशा तऱ्हेने केक कापूया आपण भारी वाटलं सगळ्याने वाढदिवसाला न आमंत्रण देता अजून भारी वाटलं केक कापू तर चला केक कापू आणि थँक्यू पंढरपूरला आली बरं वाटलं तुला भेटून आणि काय म्हणा तू पुढील वाट चालीस नाही पुढील वाट चालली नाही आता इथंच राहायचे तू पप्पाला आपण इथला पाठवू डन जाव मला शाळा इथं लाव हा डन तर केक मास्तरी असल्यावर तुला शाळा शिकायची कॅरेटी दबरी कुठे आहे कॅरेटी सिगरेट नाही मी शिकला नाही तू तुम्ही शाळा शिकलाय म्हणते ती तुम्ही टी शर्ट ठेवलेली मला बेडे वरताना सॉरी मात्र मान्य मला सॉरी असू द्या काय करायचं तर मित्रांनो महत्वाचं अजून सांगायचं आहे
गणपती बाप्पांचं काय झालं विषय, आम्ही डेकोरेशन केलतं पण महालक्ष्मीला डेकोरेशन केलतं, त्यामुळे आता इथं डेकोरेशन नाही कारण का रूम एक असल्यामुळे आम्ही तेवढ्याच ऍडजस्ट केलतं. तर तुम्ही म्हणत झालं बाप्पांना डेकोरेशन केलं नाही, ते विषय थांबा जरा बाबा, ते विषय वेगळा होता कारण का एवढ्याच महालक्ष्मी बसवल्या होत्या, कालच महालक्ष्मी गेल्या होत्या, लक्ष्मी काढल्यात आणि त्याचं डेकोरेशन आता सामान्य इथं घरात राहा आहे असं आहे, तुम्ही बघू शकता इथं बेडवर आहे, मग बेड नाही खोटवर आहे, खोट मी बाहेर काढायची, बेड इतर काढायचं नंतर उद्याला सकाळी आम्ही डेकोरेशन करणार आहे, आता गोळ्याचा बर्थडे करूया आपण, तर चला काढ्या डबडं कुठं आहे गोळ्याला माहितीये तेव्हा काय तर गोळा गोळ्या गोळ्याला बर्थडे विचारू गोळ्या तू किती लग्न करणार आहे पाच म्हणलेला की गोळ्या कोणासोबत करणार आहे लग्न कोणासोबत करणार आहे अजून काय काय तसला डोस टाक मग करणार आहे पण जेव्हा आरोग आरोग झाली गोळ्या ते चला 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 केक कापा अर्थात बोलया क्या कुछ वसा पकड़ पाच लग्नावर नाही एकावर आला पाच लग्नावर नाही एकावर आलेला आहे त्यामुळे गोळ्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तरी पण गोळ्या म्हणलं पप्पा जर कोड मोड सॉरी नाही म्हणणार तर नाही तर अरे इथं चारायची बोल नसती घेऊन जायची बोल नसती इथं चारा तारी नसती तर मित्रांनो आम्ही काय चार खाल्ला नुसता करून चांगलं नाही खाली ठेवलं होतं खाली नान बी माझं ओत्तेजायला आता बोला तुला काय बोलायचंय काढायचं म्हणून काढायचा व्हिडिओ काय व्हिडिओ करू ये पूजा हो महाराज सारखं काय म्हणतोय काय म्हणते तू काकूला रडवताय इथनं पुढे आमच्या काकूला रडवला इथे येऊन दुखी ना ठेवू बसशील हा मग लावा ताकद मग परत ना येस किंवा येस किंवा दुखली तिंदूर वडपाची खाऊन तिंदूर गुली गर ती म्हणा ही वडपाची खाऊन असं करू गुचर दोन हो काका तुमची लँग्वेज चुकी आहे डॅशिंग मध्ये बोल काय सरकार माझ्या काकूला रडवताय सारखं सारखं काकूला रडायचं नाही मी आता आली म्हणायचं का बुक किट वाईट कार्ड वाईल्ड कार्ड एंट्री झाली हो वाईल्ड कार्ड एंट्री झाली आता आजचं आपलं व्हाईट कार्ड एंट्री झालं आहे श्रावणी तर श्रावणी ना आज बुक्कीट टेंगुळ तुम्ही तर बघितलाच आहे लँग्वेज वारक्यू छडक्यू ह्याने विनायक भानुश आताच पळत गेले बाहेर आणि बिग बॉस आले बिग बॉस स्वतः कॅमेरा मधून खाली आले असं कार्य करणार माझे काय हात धुतो मी जरा मग
मी हसतोय, तुझी हसायची काय गरज आहे का? त्यामुळं आज तुम्हाला मी दंड देणार, आज तुम्ही खटखाली जाऊन बसायचे, ही तुमची या आठवड्यातली शिक्षा आहे. समजलं? तुम्ही विनायक बनवशेला रॉंग बांधल्याबद्दल, ही बोलताना तुम्ही अडवले नाही बद्दल, तुमच्या 5000 बीबी करन्सी जप्त केली जाते. माझ्या बीबी करन्सी मध्ये आता 0 बीबी करन्सी. आणि ही असे केक खात्यात, त्यामुळे अजून एक्स्ट्रा 5000 बीबी करन्सी तुमच्या दोघींच्या 2500 रुपये कट केले जातील. समजलं? येस बिग बॉस म्हणे. समजलं ना? येस बिग बॉस. बिग बॉस म्हणायचं? बिग बॉस येस. बीडी बॉक्स नाही, बीडी बॉक्स. तर चला भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये.